तर हे बघा शेवटी आपण पोहोचलो आपल्या जागेवरती. तर हाय रे हाय रे या ताशेवाल्यांच्या जीवात नाही काय रे. तुर्या तर मावळा नाही तो आपल्याकडे आणि या साईडला आम्ही होळीचा आनंद घेतोय. कोकणातील पोरांची एकदम भयानक अशी चाललेली होळीचा सण आपला. तर मंडळी नमस्कार, मी निखिल बरोदे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी न कोकणामध्ये सगळीकडे सिमकाचा सीझन आज जोरात ताटामाटा सुरू झालेला आहे. तर आपण ठरवलंय की म्हणजे आमच्या गावामध्ये कसं असतं वाडी वाडीप्रमाणे होळी जाळायची असते, पाळी असते प्रत्येक वाडीची, तर त्याचप्रमाणे आज आलेली आहे आपली पाळी. तर आज आपण जाणार आहोत होळी आणण्यासाठी जंगलामध्ये. तर विषय कसा आहे, पोरं कमी आहेत आणि पण मजा जास्त करणार, म्हणजे वाडीची सगळी पोरं आहेत ना कामानिमित्ताने बाहेर गेलेली आहेत आणि आम्ही फक्त 7 ते 8 जण असू फक्त वाडीमध्ये. तर तेवढ्यांच्यात ह्याच्यात आपण जमेल तेवढे होळी आणायचे आणि त्या पारंपरिक पद्धतीने विधी आटपायचा सगळं. तर मंडळींनो आजची ही व्हिडिओ सुद्धा नक्की शेवटपर्यंत बघा, नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूया. तर हे बघा आपलं ढोल पथक, ढोल आणि ताशा पथक. तर याच्याशिवाय आपल्या शिमग्याला मजा येत नाही. तर आता बघूया आपल्याला कुठं आपली होळी भेटते ती. तर पुढे सुद्धा आपले दोघं जण अजून गेलेले आहेत कारण शोधा लागते ना होळी आपल्याला, तर त्यासाठी दोघं जण अजून पुढे गेलेले अगोदरच. चला तर बघूया. तर म्हणते नो आता हे बघा आपल्याला होळी भेटलेली आहे बघा ही वाली. तर हिला आपल्याला तोडायचं आहे. तर तो बघा आतमध्ये एक आपला माणूस गेलेला आहे. तर जाऊन दाखव. तर हे म्हणता येतो बघू शकता आपले हे तिघ जण, हे दोघं जण आणि हा एक एक म्हणजे किती झाले 3, 4, 5, 6 आणि 1 मिक्स 7. तर आमच्या वाडीमध्ये ना एवढेच पोर राहिलेत, बाकीचे पोरं कामानिमित्ताने मुंबईला गेलेत. तर त्या मुंबईला गेलेल्या सर्व पोरांनी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर अजून एक आपला पाठून येतोय पण त्याचा विषय सोडून द्या. तर तुम्हाला दाखवतो आपल्याला केवढीशी होळी भेटली ती. हे बघा हे बघा हे आपल्याला होळी भेटले आणि या साईडला आपला वल्लभ भाऊ होळी तोडतोय. तर आपल्याला एक खालपासून तोडायचे कारण थोडी छोटी वाटते मला. हाय ना रे, बरोबर आहे ना? हा. तर ही बघा अजून करवंद या साईडला धरलेली नाहीत, करवंदाची फुलं तेवढीच आहेत. करवंद जरी धरलेली नसली ना म्हणजे ना तरी आपण करवंदाची फुलं खाऊ शकतो, कारण ती खातात आणि कोण पण. करवंदासारखी आंबट आंबट लागतात कारण नक्की खाऊन बघा तरी. तर पाठच्या साईडला आपली होळी तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. बघूया आता तुमच्याकडे सुद्धा शिमगा जोरात चालू असेल, काही जणांकडे चालू नसेल, तर आमच्या व्हिडिओ मार्फत नक्की आनंद लुटा. हे देवाच्या देवा महाराजा, आमची ही गाडीची पहिली होळी आहे. काय चुकी बिकी झाली तर माफ कर. आमची पोराटवर रात्रीची फिरत राहतील. काय चुकलं तर खरंच माफ कर. गावातल्या सगळ्या पोरांचं रक्षण कर. रात्रीची पोरा खेळायला जातील, त्यांना काही दुखापत करू नकोस. आमचा सांभाळ कर महाराजा. तर मंडळी नो आता आपलं घराने गारून तर झालेलं आहे, म्हणजे थोडंफार आपण शब्द बोललो, त्यानंतर आता आपली होळी तोडायची. आपण होळी तर आता तोडलेली आहे, तर आता आपल्याला लागणार आहेत आंब्या फणसाची डालकी. तर तिकडं आंबा आहे आणि या साईडला फणस आहे, तर त्याचे थोडे थोडे 2-3 फांद्या काढूया. हा 2-3 आपण फांदा काढूया त्याच्या. तर आपला विपुल भाऊ फांदा काढतोय. पाठचा मंडळीचा व्ह्यू बघू शकता तो बघा. सूर्य आता मावळा नाही तो आपल्याकडे आणि या साईडला आम्ही होळीचा आनंद घेतोय. कोकणातील पोरांची एकदम भयानक अशी चाललेली होळीचा सण आपला आणि या साईडला सूर्य आपला मावळत येतोय. हा बघा आपल्या फणसाचे टाळे काढून झालेले आहेत. रिषभ आंब्याचे काढ आंब्याचे, तो बघा तिकडं रिषभ आपल्या आंब्याचे टाळे काढतोय. तर आता बघूया आम्ही कमी जण आलोय त्यासाठी बघूया, कारण आपली होळी न्यायला दोघं तिकडे लागतील आणि वाजवायला दोघं तिकडे लागतील. तर हे आपले आहेत आपले ढोल ताशे मंडळी. तर याचं नाव आहे प्रिन्स. हाय कर हाय. हा घाबरला तो. तर या साईडला कुणाल आणि या साईडला आपले तिघ जण आहेत मंडळींनो. तर आपल्याकडे पोरं कमी आहेत आणि आपल्या चप्पल या छोट्याकडे आपण देणार आहेत कारण आपल्याला होळी घ्यायची खांद्यावर. तर ह्या सगळ्या चप्पल ना बघा एका आपण वेळेमध्ये बांधलेल्या आहेत. तर हा छोटा घेल, हा ह्या पण टाका नाही.
त्याहून टाक. हा चल घे रे, घे घे आताच घे. हा शब्बास, आता घेऊन जायचंय खालपर्यंत. अरे उरा रे, आमच्या देवाचा सोन्याचा तुरा रे. आता आपण होळी वगैरे सर्व तोडलेली आहे आणि माझ्या हातात आंब्या फांजाची ढालकी आहे आणि पाठी आपल्या सगळे पब्लिक आहे. हे बघा या साईडला सगळे. तर आता आपल्याला होळी घेऊन जायचं खाली आमच्या मेन ठिकाणी. चला तर आता आपण होळी. अरे बघा, या छोटूचं काम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण आमच्या सगळ्यांच्या चपला हा घेऊन जातोय. तो बघा ताशा तुटला काय रे. चला बघा आमचा ताशा तुटला तुटलाय. तर हे बघा शेवटी आपण पोहोचलो आपल्या जागेवरती. तर कालची ना प्रत्येक वाडीचं आमच्याकडे असतं, तर ती बघा कालच्याने होळी झाली ना, तर ते तिथं आहे पुढं आहे आणि आता आपण घेऊन आलो ती इथं आहे. तर आता आपल्याला पहिलं जायचंय इथला खड्डा काढायला, म्हणजे ही माती आहे ना कालची जाळलेली, तर ही पूर्ण काढायची. हे बघा, तर हे बघा मंडळींनो संध्याकाळचं वातावरण बघा कसलं वाटतं, एक नंबर. हा बघा मंडळींनो खड्डा आहे, खड्डा इथे. कालच्या वाल्याने जी होळी जाळली होती ना, तर त्यांचा खड्डा बघा इथं आहे. तर हा जी खड्डा आपल्याला साफ करून घेतो जेणेकरून आपली होळी लगेच. आपण मारताय पहिल्या पाच फेऱ्या, कारण याच्या साईडला ना पाच फेऱ्या मारतायत. हा हा, तर म्हणजे ना आता हे आपले टाळे आहेत ना आपण आणलेले आंब्या फणसाचे, तर याच्यावर आधी वरती लटकवून घेऊया कारण हे वरच्या टोकाला पोचवायचे आपल्याला. ठीक आहे बघा, चला बघा दगडीन पॅक करून घेऊया. वरच्यावर पॅक करा म्हणजे पडू दे लगेच नंतर रात्री. इथून एक ताक असा ताक असा खायला. हलते ते हलू दे रे, एवढं पण काय. आता झालं बस, झाले एवढे वल्लभ. चला कुठ चला झाली. तर आता आपली होळी आता उभी झालेली आहे मंडळी. हे बघा शेवटी आपण इथं आणून होळी उभी केली होती, तर वरती आपल्याला कुले लागले होते पायाला, त्याच्यामुळे पटापट आणलं, जास्त व्हिडिओ शूट करत राहिलो नाही. तर आता आपण एक मस्तपैकी वाजा करूया आणि रात्री भेटूया. तर मंडळी आता आपण जमलो आहोत होळी जाळण्यासाठी आणि हे बघा ह्या साईडला पब्लिक बघू शकता, सगळं पब्लिक आहे बघा. हे चला कोणतरी फाग माराय का वल्लभ. तर म्हणजे ना दरवर्षी आपल्याकडे पोरं जास्त असतात, पण यावर्षी पोरं थोडी कमी आहेत, म्हणजे गावात नमन चालू आहे त्यामुळे तिकडे पोरं जातात. त्यामुळे यावर्षी म्हणजे आम्ही जास्त खेळ वगैरे काही करत नाहीत, आता पटपट डायरेक्ट होळी जाळण्याची तयारी करतोय. तर पहिला आपण नेहमीप्रमाणे कौलाचा भारा लावून घेतलाय, बघा राजू लावतो त्या साईडून, आणि त्यावर नंतर गवत लावूया. तर हे बघा आता गवत सुद्धा लावायला सुरुवात केली, पटपट गवत सुद्धा लावून घेऊया.
तुमच्याकडे होळी कशी साजरी करतात कमेंट मध्ये नक्की सांगा. गवत वगैरे सगळं लावून चाललंय आता आणि या साईडला बघितलं तर हे बघा मजा घेतात एकदम होळीची. पोरं कमी आहेत पण काय नाही मजा आहे. तर म्हणजे ना शेवटी आपली होळी सुद्धा जाळून झाली. आता होळीच्या भोवती ना म्हणजे आपण जाली त्या साईडून हे असं 5 फेऱ्या मारायच्या मग आपली हे सगळं पूर्ण झालं. तर आता ही व्हिडिओ स्टॉप करतोय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.